म्हणजे पार तळामुळे अशी जाऊन आलास तू या प्रकरणाच्या. सरकार आपल्या पाठिंब्यावर चालतंय, तात्याच्या नाही. चालणार नाही, न्याय हा मिळालाच पाहिजे. आणि म्हणून तात्या साहेबांच्या आंदोलनाला मी शिवाजी पाटील पाठिंबा देतोय. शिवाजी पाटील ने किए हुए आवाहन से पूरे देश भर से किसान नेता तात्या के नेतृत्व में इकट्ठा हो रहे हैं. अकल घनगड़ी है तात्या जी. नमस्कार, मी दर्शना तांबोळी, रात्री मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आसूड नावाचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि हे आसूड नेमकं काय आहे, कोणाच्या कोणाच्या विरोधातला हा आसूड आहे, सगळं जाणून घ्यायचं आहे. म्हणून या सिनेमाची संपूर्ण टीम माझ्यासोबत आहे. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं रात्री मराठीमध्ये. सर, तुमच्यापासूनच सुरुवात करीन. आसूड नेमकं आसूड काय? इथे सगळं तुम्ही बोलता बोलता बोलले की आसूड कोणाच्या विरोधात आहे. खरं म्हणजे आसूड पहिल्यांदा जेव्हा आम्ही ऐकतो हे शीर्षक, तर अनेकांना असंच वाटतं की आसूड म्हणजे बदला काही असं काही आशयाचं असेल. पण आसूड याचा खरा अर्थ असा आहे की जुन्या काळामध्ये शेती नांगरताना कडक माती असली तर तीन जोड्यांचा नांगर असायचा. तर जोपर्यंत पहिली जोडी चालायची नाही तोपर्यंत दोन जोड्या चालत नव्हत्या आणि त्यामुळे तो नांगरही हलत नव्हता. तर पहिली जोडी हकलण्यासाठी शेतकऱ्याकडे एक लांब चाबूक असायचा, त्याला म्हणायचे शेतकऱ्यांचा आसूड. सिनेमाची कथा आणि कॉन्सेप्ट एवढीच आहे की हे जे स्थानिक प्रश्न आहेत जे आम्हाला इथले वाटतात, ते प्रश्नांची मुळं हे कुठेतरी दूर असतात, त्या पहिल्या जोडीत असतात. आणि जोपर्यंत ती पहिली जोडी चालत नाही तोपर्यंत या प्रश्नांचं समाधान पूर्णपणे आम्हाला मिळत नाही. तर या काही स्थानिक प्रश्नांना घेत ज्याची पायमुळं कुठेतरी मोठ्या दूरपर्यंत पोहोचलेली आहेत, तर त्याचं समाधान करणारा हा नायक आहे. त्या नायकाची संघर्ष कथा आहे. तो अवतीभोवती जे प्रश्न पाहतो त्याच्या मुळापर्यंत जेव्हा जातो आणि तो ते पुढची जोडी जेव्हा हकलतो त्याची ही कथा आहे. तो आसूड वाईप अगेन्स्ट सिस्टम असं हेडिंग आहे, तर म्हणजे नेमकं काय प्रेक्षकांना बघायला? तर ही जी सिस्टीम आहे, कारण की हा जो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे किंवा हे जे काही प्रश्न आहेत हे काही काल आज किंवा या 4, 5, 10, 15, 20 वर्षात किंवा 50 वर्षात निर्माण झालेले नाही आहेत. हे प्रश्न जुने आहेत. कारण जर स्वातंत्र्यपूर्व काळात ज्योतिरावांना शेतकऱ्यांचा आसूड या शीर्षकाअंतर्गत पुस्तक लिहिण्याची गरज लागली, याचा अर्थ ही प्रश्न खूप परंपरेनं चालत आलेली प्रश्न आहे. तर त्या प्रश्नांचं एक नेमकं समाधान कसं होऊ शकेल किंवा त्याची उत्तरं आम्हाला कशी मिळतील, तर या सगळ्या अनुषंगानं हे सर्व कथानक आहे. अमित, तुला आधी मला कॉम्प्लिमेंट करायला आवडेल. ते म्हणजे खूप मस्त लुक वाटतोय तुझा. मी पोस्टर बघितलं, ट्रेलर बघितला, खूप असं छान लुक वाटतोय. सगळ्यात आधी तुझ्या नजरेतला आसूड कसं? खरं म्हणजे आसूडचं कल्पना जे सराने दिलीच आहे आता की लांब चाबूक आणि आसूड म्हणजे जसं आहे की बऱ्याच वेळा आपल्या अवतीभोवती तुम्हाला काही कोणा शिकवायचं असेल, धडा शिकवायचा असेल, तर खूप वेळा त्यासाठी पण लांब चाबूक लागतो. तर यामध्ये आहे की दिल्लीमध्ये हा नायक तिथे चाबूक मारतो आणि इथल्या स्थानिक लोकांना धडा शिकवतो आणि एक खूपच वेगळा अनुभव होतो माझ्यासाठी फिल्म करणं. म्हणजे आसूड खूप इमोशनल एक जर्नी आहे माझ्यासाठी कॅरेक्टर आणि हा रोल. तर आय होप त्या एक क्लास प्लस मास्टर एक्झाम्पल निलेश मला बोलला होता आपण करायचं आहे की म्हणजे त्याने मला हा आसूड हा सब्जेक्ट ऐकूला भेटा. सब्जेक्ट खूप चांगला आहे, डेप्थ भरपूर आहे, पण त्याला तू प्रेझेंट कसं करशील आणि की तू टिपिकल तशी फिल्म बनवशील का? जमिनीला भेगा पडलाय तरी मग माझं पोस्टर त्यामध्ये, मी असं गरीब वरती भागाकडे बघतो आहे, तो नाही आर्टी काहीच नाही त्यामध्ये. आपल्याला मासेसोबत क्लास पण बघायचा आहे. तर तोच एक त्याचं विजन आज एवढं चांगलं विनी साकार झालं ते बघताना मला खूप आनंद झाला. एक मोठा विषय प्रेक्षकांना पडद्यावर बघायला मिळणार आहे, तर या भूमिकेसाठी तू स्वतःला नेमकं कसं? मुळात मी त्याच मातीतला, माझं बॅकग्राऊंड तेच आहे गावाकडचं, पण आयुष्यात काही अशा गोष्टी झाल्या की मी थोडं तुटतच गेलो होतो, माझी नाळ तुटल्यातच जमा होती. पण मी खूप थँकफुल आहे निलेशला आणि फिल्मला की मी माझी ती नाळ परत जुडल्यासारखी झाली आहे. कॅरेक्टरबद्दल बोलायचं तर मला कल्पना होती शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्याबद्दल वगैरे, की मी पॉलिटिक्समध्ये इंटरेस्टेड आहे आणि कॉलेजमध्ये असताना पण मी आवर्जून प्रत्येक गोष्टीत मी ॲक्टिव्ह राहिलो आहे. शिवाजीचा रोल खरं म्हणजे मी शोधतच होतो असं काही मला पाहिजे आणि राजवाडा इन्स्टन्सनंतर मला सगळे रोल तसेच ऑफर होत होते आणि मला किती वेगळं करायचं होतं आणि आय गॉट आसूड, तर तो एक वेगळा आनंद. खरंच लुक खूप छान दिसतोय. आपल्यासोबत रिपोर्टर मॅडम सुद्धा आहेत.
किती मजा आली रिपोर्टर प्ले करताना. रिपोर्टर जेव्हा मला काल आलं ऑब्व्हियसली मला तुम्हालाच तुमचाच गायडन्स घ्यायचं होतं. सो मला टी व्हीवर मी थोडे गायडन्स घेण्यासाठी मी बघायचे न्यूज वगैरे, पण सर्वात जास्त गायडन्स मला निलेश सरांचाच झालं आहे आणि त्यांच्यामुळे माझं काम एकदम सोपं झालं. क्या बात आहे, निलेश सर आहे त्याच्यासोबत अमित सुद्धा सिनेमात. ओ थँक्स अ लॉट, खरंच थँक्स अ लॉट. बट ओव्हरऑल एक्सपिरियन्सबद्दल काय सांगशील आणि तुझ्या नजरेतला आसूड कसं? एवढ्या मोठ्या मोठ्या माझी तर पहिलीच मूवी आणि एवढे मोठे मोठे कलाकार ह्या मूवीजमध्ये आहेत. सो नर्वसनेस ऑब्व्हियसली असते की अरे आपण एवढ्या मोठ्या कलाकारांबरोबर काम करतो आहे, पण स्पेशली जेव्हा विक्रम सरांबरोबर माझे सीन्स होते तेव्हा तर मीच असतो विक्रम सर आहेत. पण ते इतकं इझी करतात ना तुम्हाला काम करण्यासाठी की तुम्हाला असं वाटतच नाही 10-15 मिनिटात की तुम्ही एवढ्या मोठ्या कलाकारांबरोबर काम करतायत, आणि ते तुम्हाला खूप छान पद्धतीने गाईड करतात आणि तो ओव्हरऑल सीनच एवढा छान वाटायला लागतो त्याच्यानंतर. खूप मजा आली मला आणि शिकायला मिळतात ना सगळ्या गोष्टी, तर यांच्याकडनं मी छोट्या छोट्या गोष्टी खूप शिकले की मला. सर इतके कलाकार या सिनेमामध्ये आहेत आणि हे दोघं जण लीडला आहेत, तर जेव्हा कास्टिंगचा विचार आला होता आणि जेव्हा आसूड तुम्ही डोळ्यासमोर बघितला होता की ते कसा दिसेल, काय नेमका विचार होता कास्टिंग? काय झालं की जेव्हा मी हे कथानक लिहित होतो आणि जे कथानक पुढे जात होतो तेव्हा जेव्हा ती पात्र जन्माला येत होती त्या कथेतली, त्यावेळेलाच काही चेहरे डोळ्यासमोर येत होते की हे यांनी करावं, हे यांनी करावं, हे यांनी करावं. आणि त्यासाठी खरंच मी स्वतःला एक भाग्यवान समजतो आहे की मला जी चेहरे आणि जी नट हवी होती ती सारी त्या त्या भूमिकांसाठी मिळाली, त्यामुळे जे सर्व काही झालंय ना ते खूप सुंदर आणि सुरेख झालं. शिवाजी येतोय, कसा तुझा अनुभव होता आणि अनेक गोष्टी घडतात काम करताना बॅक स्टेज ऑन स्टेज, लक्षात राहिलेली एखादी आठवण आहे? पाण्यात सोडलं तर खरं म्हणजे या फिल्म मध्ये ऍक्शन एक खूप जमेची बाजू आहे. गंमत खरं सांगतो ना की मला सगळ्या गोष्टी सरप्राइझिंग होत्या याच्या. म्हटलं अमित ऍक्शन सिक्वेन्स मध्ये गाडी चालवायची आणि ते सर्व स्टंट करायचे, तर तुला काही डमी आपण करणार ते सगळे स्टंटमॅन कडून, तर तुला जमेल का ती गाडी करायला? तर बघतो गड्या आम्ही, आता आहे चालवतो मी तेवढ्यापुरते लक्ष. आणि नंतर ना मला स्टंटमॅन अनेक शॉटमध्ये टाकावाच नाही लागला, त्यांनीच केले ते आणि ते जेव्हा हवे होते ते. मग अरे अमित आता पाण्यात सोडायचं एवढं मोठं पाणी सर्व, तुला पोहता येते का? नाही पोहता येत नाही पण जमते, जमेल पोहता येणं. टाकताना तो एवढा कॉन्फिडंट असायचा ना टाकताना, तर हा एवढा सराईत वाटायचा मला, हा सांगतोय काय करतोय काय असं झालं ते. मग नंतर मी विचारणं बंद केलं त्याला की हे करायचं आहे कर, असं झालं ते सर्व. सरांकडे तर खूप चांगली आठवण आहे तुझ्याबद्दल. तुझ्या लक्षात राहील असा कुठला सीन किंवा अनुभव आहे? इंटरवल पॉइंटला आहे एक, जो एक खूप ट्रिकी शॉट होता, खूप रिस्की होता, खूप वरतून जंप आहे माझी पाण्यात, आणि तेव्हा प्रत्येक इन्सिस्ट केलं डमी वापरावा, बट मी थोडं कम्फर्टेबल त्यामध्ये तोपर्यंत. फक्त एक आहे की मी आधीपासून थोडं अंडरप्ले करत असतो की बघू काय होतं, म्हणजे सो दॅट आय गेट द आयडिया, होल आयडिया कितपत काय आहे. सर कौशल मोझे सरांनी खूप छान, दोघांनी खूप चांगलं कॉपरेट केलं आहे, आणि काय असतं अशा सब्जेक्टला त्याची मांडणी फार महत्त्वाची असते, जर तुम्हाला जास्तीत जास्त प्रेक्षकांमध्ये पोहोचायचं असतं तेव्हा. तर माझा निलेशचा सगळ्यात आधी हाच प्रश्न होता, बट चांगलं आहे गडा, स्क्रिप्ट तर खूप छान आहे, स्टोरी सॉलिड आहे, पण आता मग काय गरिबी आणि तेच, हां तू आणि राजवाड्यानंतर मला खरं म्हणजे तो दर्जा कुठेच तसा नव्हता पाहिजे, कारण की असले सब्जेक्ट येतात खूप वेळा पण मग त्याचं बजेट खूपच कमी राहतं, प्रोडक्शन व्हॅल्यू कमी असते. पण निलेशजी मला सांगितलं की असं असं आहे, मला आधी विश्वासच बसला हा फेकतोय, पण बघतो तर हा यांनी जो बोलला त्याच्या 10 पट करून जास्त करून दाखवला आहे. म्हणजे आज मी त्याचा एक एक शॉट त्यांनी जो नरेशनला सांगितला आहे बहुतेक त्याच्या 10 पट जास्त आज मी पडद्यावर बघतो. जेव्हा मी फिल्म बघितली आज दोन हवे मी स्वतःच, म्हणजे व्हेरी हॅपी, आय एम व्हेरी हॅपी हा प्रोजेक्ट केला त्याबद्दल. रिपोर्टरची भूमिका तू प्ले केली आहे, तुला कळलं असेल की ऑन स्क्रीन जेव्हा स्टोरी प्रेझेंट करतो तेव्हा काय धाकधूक असते, कसा अनुभव होता आणि ओव्हरऑल रिपोर्टरच्या कॅरेक्टरमध्ये काम करताना लक्षात राहिलेली एखादी कुठली गोष्ट आहे की जी नेहमी गाठीशीर आहे? आय गेस भरपूर छोट्या छोट्या गोष्टी असतात लक्षात राहण्यासाठी, पण मला एक मेजर गोष्ट अशी वाटते की एक रिपोर्टरचं एक पद्धत असते ना तुमची बोलण्याची, की जसं माझा एक डायलॉग होता मी मिनल सावे ती, आता मला एवढी वाटतं हां, तो आय गेस ती लाईन आणि ती जी पद्धत तुमची बोलायची आहे ती कॉन्फिडन्स, आणि मला आय गेस ती मजा आली तसे शिकायला, तो मस्त होता. सिनेमा तयार झाला आहे आणि आता 8 तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येईल, जाता जाता प्रेक्षकांना सिनेमाबद्दल काय सांग? खूप सुंदर सिनेमा आहे आणि सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे, सो प्लीज 8 फेब्रुवारी 9 विसरता पिक्चर बघायला या सर. तेच की 8 फेब्रुवारीला 9 विसरता सिनेमा बघायला या,
मनोरंजन होत असतानाच एक सामाजिक भान चित्रपटातून आहे आणि कथानक आणि तांत्रिकदृष्ट्या दोन्ही बाजूनी मजबूत झालेला सिनेमा मराठीत येतोय, तो बघायला या. एवढंच म्हणत प्रेक्षकांना की फिल्म खरं म्हणजे फक्त तुमच्यासाठीच बनवलेली आहे. म्हणजे आम्ही प्रत्येक वेळा एक थॉट होता की कधीच ऑडियन्सला टेकन फॉर ग्रँटेड नाही घ्यायचं आहे की आपण चल जायगा ॲटिट्यूड कुठेच नव्हता, चालून घेऊ हा शॉट असं असा. म्हणजे मला अति आठवतं आपला ते ड्रोन एकदा त्या पतंगेमुळे ते खाली पडलं होतं, पण तो शॉट कुठेच मग नंतर चीट शूट केला, हां परत तसाच केला. तर प्रत्येक क्लासच्या प्रेक्षकाला लक्षात ठेवलं आहे, शाळेतलं असो कॉलेजचं असो किंवा शेतकरी असो, फक्त शेतकऱ्यांचीच फिल्म नाही आहे. म्हणजे इनफॅक्ट तरुणांनी विशेष करून बघावं असं. तर कोणालाच टेकन फॉर ग्रँटेड नाही घेतलं, प्रत्येकाला म्हणजे निलेशनी मनात ठेवून ही फिल्म बनवली आहे. तर आय होप तुम्हाला आवडेल, नक्की भेटा आम्हाला 8 तारखेला. येस खरंच आता एक्साइटमेंट वाढली आहे सिनेमा नेमकं कसं असेल. पण थँक्यू सो मच तुमच्या तिघांना अँड विश यू व्हेरी ऑल द बेस्ट सिनेमासाठी.